कोल्हापुरातल्या विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गजापूरपैकी मुसलमानवाडी गावामधील अनेक घरांची जमावानं 14 जुलैला तोडफोड केलेली होती आणि यामध्ये एका घराला आग सुद्धा लावण्यात आलेली होती. या घरामधील सर्व साहित्य जळून खाक झालंय. घरावरील पत्रा सुद्धा जमावानं पडून टाकलाय. परिणामी या कुटुंबाला आता दुसऱ्यांच्या घराचा आधार घ्यावा लागतोय. त्याच परिवारातील महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. ज्या नागरिकांच्या घरांची खरं तर तोडफोड करण्यात आली होती तिथली काही दृश्य सुरुवातीला दाखवतो. आपण जर बघितलं तर हे एक गजापूरमधल्या मुसलमानवाडीमधलं एक छोटंसं घर आहे आणि त्याच घरामध्ये देखील अजित पवार जे ते जाऊन आलेले आहेत. आपण या घरातील काही दृश्य सुरुवातीला प्रेक्षकांना दाखवतो. मोठ्या प्रमाणात या घराची तोडफोड जी आहे ती जमावाने केली होती. आपण जर बघितलं तर याच घराला जमावाकडून आग देखील लावण्यात आल्याचा आरोप जो आहे तो इथल्या नागरिकांनी केलेला आहे. आपण जर बघितलं तर आगीमध्ये काही वाचलेलं सामान देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मोठ्या प्रमाणात याच घरामध्ये तोडफोड झाली होती. अजित पवारांना काय सांगितलं यापुढे? त्यांना मी सांगितलं की आम्ही घरातच होतो ज्यावेळी ती दगडफेक करत होती, त्यावेळी मी माझी मुलं माझी सासू आम्ही 5-6 जणी घरीच होतो. मग त्यानंतर ते हमला जोरजोरातच करा लागली. मग नंतर मी मुलांना घेऊन पाटल्या दारून आम्ही रानामध्ये गेलो. माझ्या मुलं छोटा मुलगा आहे माझा 8 वर्षाचा, पायात चप्पल नसतापैकी आम्ही मुलांना घेऊन आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही जंगलमध्ये पळून गेलो. आणि ती लोक आमच्या घरात घुसून पूर्ण सत्यानाश केली, 2 सिलेंडर ब्लास्ट केलीत माझ्या घरामध्ये. त्यांना काय आता सांगितली, घराची अवस्था देखील त्यांनी पाहिलेली आहे. काय त्यांनी विश्वास दिला तुम्हाला, काय दिलं? त्यांनी मला सांगितलेत की आता आम्ही तुम्हाला तुमच्या ह्याच्यासाठी आम्ही जे सहकार्य केलेलं आहे ते तुम्ही निधी घ्या, मग नंतर आपण बघूया असं त्यांनी आम्हाला 25-25 हजारची चेक दिलीत. माझी मुलं घरात होती, आम्ही पण घरात होतो आणि ते मोठ्या मोठ्या दगडी फोडायला लागलं, बाऱ्यांच्या काचा फोडायला लागलं. मागणं हिला सुनाला म्हणलो चल आपण मुलं घेऊन जाऊया, काय करतात ते करून देत. ते आमचं सगळं सत्यानाश केला नाही. 3 फ्रीज फोडला नाही, 2 कबाट फोडला नाही, कापडाचं कबाट फोडला नाही आणि हे केला नाही, दगडफेक मारून पत्रा फोडला नाही वरचा. आम्हाला राहायला जागा नाही ठेवला नाही. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर.